दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून भारत सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण भारतातून उत्कृष्ट बचत गट म्हणून उदगीरच्या वस्ती विकास या बचत गटाचा गौरव दिल्ली येथे करण्यात आला. उदगीरच्या अशोकनगर भागातील संघमित्रा गवळे व मधुमाला भोसले यांनी 2003 मध्ये सहारा बचत गटाची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू केले. महिलांचे विविध प्रश्न त्यांच्या समस्या सोडवत अनेक महिला या बचत गटाकडे आकर्षित झाल्या. बचत गटांची व्याप्ती वाढत गेली व अनेक बचत गट एकत्र आल्याने 120 महिलांचा बचत गट संघ तयार झाला. त्यानंतर उदगीरच्या नगरपालिकेच्या वतीने या बचत गटास 50,000 रुपयाचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. या भांडवलाच्या मदतीने व्यवहार सुरळीत चालू लागला. या बचत गटाच्या माध्यमातून संघमित्रा गवळे व मधुमाला भोसले यांनी बचत गटाच्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने समाज प्रबोधन करण्याचा वसाहती घेतला. यावेळी त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा वापर अशा प्रकारे कार्य चालू केले. त्याबरोबर वस्ती विकास बचत गटाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवडासारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. तसेच गरिबी मुक्त देश रॅलीचे आयोजनही त्यांनी केले. या बचत गटाच्या माध्यमातून 127 स्वच्छालयाचे बांधकाम, गटारांची सफाई करायचे कार्यही त्यांनी केले. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करायचे कार्य प्रथमता याच बचत गटाने शहरात सर्वप्रथम सुरुवात केली. या बचत गटाच्या वाटचालीस नगरपालिकेचे सहकार्य लाभल्यानेच हे यश प्राप्त झाल्याचे दिसून येते. शासन, प्रशासन व नागरिकांचे जर सहकार्य लाभले तर काय होऊ शकते. आम्ही स्वच्छता मोहीम राबविल्यामुळं आम्हाला दिल्लीमध्ये पुरस्कार भेटलेला आहे. स्वच्छता मोहीम राबवलं आम्ही इकडं काय गोदामाकडं गेलं, तिकडं झाडू मारायला आम्ही रेल्वे स्टेशनकडे गेला आणि आम्ही उदगीर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवल्यामुळं आम्हाला दिल्लीला मोठा पुरस्कार भेटलेला आहे. सुरवीर धुरंधराने सावित्रीबाई फुल्याने मी लक्ष्मण अण्णाराव जाधव, दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद येथे व्यवस्थापक या पदावरती आहे. हा संघ काम करत असताना ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस या संघानं सक्रियपणे सहभागी होऊन खूप चांगल्या प्रकारे काम करत होते. मग हे काम करत असताना मला असं वाटलं की हा संघ भविष्यामध्ये खूप काहीतरी करू शकतो. म्हणून ह्या संघानं एक मोहीम राबवत असताना मी त्यांना वारंवार सहकार्य करायला लागलो आणि हा संघ पात्र ठरला, ह्या पुरस्कारासाठी पात्र ठरला यासाठी मी आम्ही नगरपालिका खूप एक अभिमान वाटतं संघाचं की अशा संघाने, असे संघ उदगीर शहरामध्ये इतरही संघ तयार व्हावं आणि ह्या संघासारखा पुरस्कार मिळवून नगरपालिकेला, नगरपालिकेची मान उंचवावी असंच मी ह्या संघ